व्यसनमुक्तीचा संदेश देत सलाम फाउंडेशन आणि सारथी यूथ फाउंडेशनतर्फे तंबाखूशी प्रतिकात्मक होळी करण्यात आली समाजासाठी वैचारिक सामाजिक कार्य करण्याचं काम सारथी यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रमातून केलं जातं यामध्ये लैंगिक शिक्षण तंबाखू व्यसनमुक्ती एच आय व्ही एड्स जनजागृती कौशल्य विकास आणि समाजातील शोषित वंचित घटकांना आधार देण्याचं काम सारथी फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातं सलाम मुंबई फाउंडेशन आणि सारथी यूथ फाउंडेशन सोलापूरच्या वतीनं लोकसेवा प्रशाला इथं प्रतिकात्मक तंबाखूची होळी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सरत्या वर्षाला निरोप देताना समाजातील युवकांनी तंबाखूसारख्या व्यसनांपासून दूर राहून तंबाखूसारख्या व्यसनांना हद्दपार करावं यासाठी तंबाखूची होळी या कार्यक्रमाचं आयोजन लोकसेवा प्रशालेत करण्यात आलं होतं या कार्यक्रमास लोकसेवा प्रशालेचे मुख्याध्यापक धोत्रे शिक्षक आणि शिक्षकेत्र कर्मचारी सारथी यूथ फाउंडेशनचे प्रतिनिधी पूजा भालेराव यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या सहभागानं सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी केली याप्रसंगी तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली आपली शाळा आणि सोलापूर शहर लवकरच तंबाखू मुक्त करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारथीचे अध्यक्ष जावेद नगारे उपाध्यक्ष सिद्धेश्वर घोडके आणि सचिव रामचंद्र वाघमारे यांनी परिश्रम घेतले